हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. कसे आहात? उम्मीद करतो तुम्ही सर्व चांगले असणार. तर माझं नाव दर्शन चौधरी आणि तुम्ही बघत आहात दर्शना युट्यूब चॅनल. तर ज्या प्रकारे गाईज तुम्ही आजचा थंबनेल बघितला त्यानुसार तुम्हाला समजलं असणार की आज आपण डायमंडचे हे पोटॅटो चिप्स आणि ह्यामध्ये आपण टाकणार आहोत अंड आणि ते आपण बॉईल करून घेणार आहोत आणि कसे ते कॉम्बिनेशन असणार आहे गाईज ते ट्राय सुद्धा करू कसे टेस्ट आहे काय आहे. तर डिफरंट असं आजचा हा फूड ब्लॉग होणार आहे. तर आय होप तुम्हाला हा आवडेल आणि आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुम्ही व्हिडिओ बघतात पण लाईक करायला कंजूसी करतात, त्यानंतर सबस्क्राईब करायला कंजूसी करतात. तर यार हे सगळे जे व्हिडिओ वगैरे हे सगळं तुमच्यासाठीच आहे. तर प्लीज चॅनलला लाईक करत जा आणि चॅनलवर पहिल्यांदा असणार तर सबस्क्राईब सुद्धा करत जा. कारण की तुमचा सपोर्ट राहील तर युट्यूबचा माझ्यावर सपोर्ट राहणार आणि माझ्यावर सपोर्ट राहिला तर आपण असेच काहीतरी युनिक युनिक व्हिडिओ कुठेतरी बाहेर फिरायला जात जाऊ तर अशा प्रकारचे आपण व्हिडिओ क्रिएट करत जाऊ. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात अगोदर घेणार गाईज आपण हे पोटॅटो चिप्स डायमंडचं, त्यानंतर एक अंड, त्यानंतर कांदा, त्यानंतर अंड वगैरे फिटून घेण्यासाठी आपण ने घेतली ती एक वाटी, त्यामध्ये चम्मच, हे काही मिरच्या आणि हे काही मेयोनीज, त्यानंतर हा पिझ्झा सॉस, त्यानंतर ही शेजवान चटणी, काही हे मसाले वगैरे, तर सर्वात अगोदर गाईज आपण कट करून घेऊ हा कांदा. तर जितका गाईज कांदा तितकं चांगली टेस्ट लागेल. एक आपण अशा लंब्या स्लायसेस मध्ये कट करू आणि एक बारीक स्लायसेस मध्ये कट करू. अशा प्रकारे पण आता बारीक कट करून घेऊ. त्यानंतर आता मिरची कट करून घेऊ. पण घेऊन घेऊ गाईज तो वाटी, त्यानंतर अंड, त्यानंतर थोडं मीठ, नंतर थोडी हळद, त्यानंतर हा दीपक मसाला, त्यानंतर थोडी मेयोनीज, त्यानंतर पिझ्झा सॉस, त्यानंतर आपण जे कट केलेले आहे ती मिरची, जो बारीक केलेला आहे कांदा आहे तो, आणि आता आपण याला चांगल्या प्रकारे फिटून घेऊ. आणि फिटून झालं त्यात आपण थोडी टाकणार आहोत शेजवान चटणी. आणि परत याला थोडस आपण फिटून घेऊ. आता फिटून झाल्यावर गाईज आपण घेतली इथे चिप्स, तर याला आपण वरतून फोडून घेऊ. तर अशा प्रकारे फोडायचं आहे गाईज याला अशा प्रकारे. आणि त्यानंतर ह्यातले जे चिप्स आहे ते थोडे आपण क्रंच करून घेऊ, जास्त बारीक नाही करायचे फक्त थोडे थोडे. तर त्यानंतर आता आपण इथे घेऊ एक भांड. त्यात टाकून घेऊ पाणी. त्यानंतर आपण हे पाणी इथे बॉईल करायला ठेवून घेऊ. तर तुम्ही बघू शकता पाणी आता मस्त बॉईल झालेलं आहे. तर हे जे पोटॅटो चिप्स आहे ते आपण क्रंच करून घेतले, त्यामध्ये आता आपण जी ऑमलेटची जी पेस्ट तयार केली ती टाकून घेऊ.
आणि जो आमलेची पेस्ट टाकल्या गेल्यावर आपण थोडस त्याला मिक्स करून घेऊ. त्यानंतर आपण ज्या कांद्याचे लंबे लंबे स्लाइसेस तयार केले होते ते आता यात टाकून देऊ. आणि याला सुद्धा अशाच प्रकारे मिक्स करून घेऊ. आणि आता आपण जे वरचं तोंड आहे याचं ते रबर किंवा धाग्याच्या साह्याने पॅक करून घेऊ. तर आपण इथे घेतलेलं आहे एक रबर. आणि आता आपण हे चिप्स पॅकेट यात 5 ते 10 मिनिटांसाठी सोडून देऊ जेणेकरून ते मस्त आतून बॉईल होईल आणि जे आपलं ऑमलेटची जी पेस्ट आहे ती जमून जाईल. तो 5-10 मिनिटं झालेलं आहे आणि आता आपण जे चिप्सचं जे पॅकेट आहे ते काढून घेऊया. तर फायनली मित्रांनो आपलं पोटॅटो चिप्स ऑमलेट हे रेडी आहे. तर चला करूया अनपॅक. गाइस कसा मोमोज दिसतोय. आणि आता आपण याला मस्त कट करून घेऊ. तर आता गाइस आपण याला मस्त स्लाइसेस मध्ये कट करून घेऊ. तर फायनली गाईज आपली पोटॅटो चिप्स आणि ऑमलेटची जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. आणि 10-15 मिनिटं आपण याला बॉईल होऊ दिला आणि फायनली जी आपलं जी रेसिपी आहे ती तयार झालेली आहे. आणि अजून काही व्हिडिओ संपलेला नाहीये, आता आपण याला ट्राय करू. कारण फर्स्ट टाइम मी सुद्धा हे खाणार आहे कशी आहे काय आहे. पण जी स्मेल आहे गाईज अप्रतिम अशी स्मेल आहे. तर चला ट्राय करूया. तर मित्रांनो आपली ही पोटॅटो चिप्स आणि ऑमलेटची रेसिपी तयार आहे. प्लस आपण यासोबत ट्राय करणार आहो मस्त असा सोडा. तर चला गाईज माझ्याने काही राहिलं जात नाही, आता मस्त आपण फटकन ट्राय करूया. आणि चला सांगतो मी तुम्हाला कशी बनली आहे आपली पोटॅटो चिप्स आणि ऑमलेटची रेसिपी. थोडासा कांदा. बघा गाईज किती भन्नाट अशी रेसिपी दिसते. माइंड ब्लोइंग गाईज किती खतरनाक आहे. त्यासोबत आता सोया ट्राय करून जबरदस्त गाईज तुम्ही सुद्धा ट्राय करा. आणि ट्राय केला कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा कशी बनली रेसिपी. आणि चॅनल पहिल्यांदा असाल तर प्लीज गाईज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल कन्फ्युजन नका करा. कारण मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आणत असतो आणि तुम्ही लाईक करायला घाबरतात. लाईक करा यार, मन मोकळं काही पैसे नाहीये काही नाहीये. चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा. काय साईडला जे बेल आयकॉनवालं बटन आहे त्याला प्रेस करा. कारण जसे मी व्हिडिओ अपलोड करेल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही माझ्यावर सहकार्य करा. युट्यूब मग माझ्यावर सहकार्य करेल आणि त्यानंतर काहीतरी पेमेंट वगैरे आल्यावर आपण कुठंतरी जाऊ दूर बाहेर फिरायला. तुमच्यासाठीच नवनवीन व्हिडिओ मी आणत राहील. तर चला, आय होप तुम्हाला आजचा हा पोटॅटो चिप्स आणि त्यासोबत हा अंड्याची जी रेसिपी आहे ती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह, ट्रॅव्हल ब्लॉग व्हिडिओसह.
म्हणजे फूड ब्लॉग व्हिडिओ सह ट्रॅव्हल ब्लॉग व्हिडिओ सह तोपर्यंत बाय, टेक केअर. चला मी आता फटाफट खातो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. वा वा वा.